घेतलं जाईल त्या संदर्भातले काही अपडेट्स? वैद्यकीय तपासणीच या ठिकाणी केली जाणार आहे. इतर म्हणजे ते वैद्यकीय तपासणी झाल्याच्या नंतर इतर डिसिजन जो आहे, निर्णय जो आहे, तो डॉक्टर सांगतील. मात्र सध्या तरी वैद्यकीय तपासणीसाठीच त्यांना ऍडमिट केलेलं आहे, त्यांना या ठिकाणी आणलेलं आहे असं कळलंय. जर काही जास्त मेजर असेल तरच पुढच्या उपचारासाठी त्यांना ठेवण्यात येईल. मात्र सध्या तरी केवळ वैद्यकीय तपासणीच केली जाईल आणि पुढच्या 1-1.5 तासात सगळी चित्र जे ते स्पष्ट होईल. बरोबर आहे अक्षय, तू सोबत राहास. आपण पुन्हा एकदा सांगूया की काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्युपिटर रुग्णालयाच्या दिशेने रवाना झालेले आहेत. वैद्यकीय तपासणी करण्यासाठी शिंदे ज्युपिटर रुग्णालयाकडे रवाना झालेत. पांढऱ्या पेशी कमी जास्त होत आहेत, सातत्यानं तापही येतोय, त्यामुळे अंगामध्ये अशक्तपणा आहे असं देखील डॉक्टरांनी सांगितलंय. गेले 3 ते 4 दिवस एकनाथ शिंदे हे विश्रांती घेत आहेत. दरे या गावी देखील गेलेले होते, तिथे देखील त्यांनी कोणत्याही नेत्याच्या आमदारांच्या गाठीभेटी घेतलेल्या नव्हत्या. सातत्यानं ते विश्रांती करत असल्याचंच डॉक्टरांनी सांगितलेलं होतं आणि तिथून ठाण्यात परत आल्यानंतर सुद्धा डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. त्यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी देखील करण्यात आली पण ती निगेटिव्ह आल्याची माहिती मिळतीये. अक्षयकडे जाऊयात पुन्हा एकदा. अक्षय, सध्या राज्याच्या राजकारणामध्ये जर आपण पाहिलं तर परवा शपथविधी सोहळा होणार आहे, त्यानिमित्तानं तयारी सुरू आहे, जोरदार तयारी केली जाते, बैठका देखील होत आहेत आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची प्रकृती मात्र अजूनही अस्वस्थ असल्याचंच दिसतंय. अनेक महत्वाचे निर्णय हे सध्या पेंडिंग आहेत. मुख्यतः जे प्रशासनाच्या संदर्भात निर्णय असतील, काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून हे देखील अनेक निर्णय जे ते पेंडिंग आहेत. आणि दुसरं म्हणजे परवाचा जो शपथविधीचा कार्यक्रम आहे त्यामुळे देखील अनेक महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत आणि त्या दृष्टीने देखील अनेक अनेक गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत. राज्य सरकारतर्फे करायच्या आहेत, सुरक्षेच्या दृष्टीने करायच्या आहेत. मात्र सध्या एकनाथ शिंदेची प्रकृती जी आहे घेता कोणतेही निर्णय किंवा कोणतेही इतर गोष्टी प्रकृती बरोबर आहे. अक्षय, तू सांगतोयस, तू सोबत राहास की बरेच निर्णय सध्या पेंडिंग आहेत आणि काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची प्रकृती सध्या ठीक नाही आणि त्यामुळे ते कोणत्याही कामामध्ये सध्या सक्रिय सहभाग घेऊ शकत नाहीयेत. परवा शपथविधी सोहळा आहे, आझाद मैदानावर त्याची जय्यत तयारी सुरू आहे, अर्थात